माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी, माननीय अमिताभ जी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बांधवांना, देवेंद्रजी मी मगाशी बोलताना आपल्याशी जे बोललो की बऱ्याच वर्षानंतर मुख्यमंत्री महापालिकेच्या कार्यक्रमात आले. आधीच्या मुख्यमंत्र्यांबद्दल मला काही बोलायचं नाही, पण मला खात्री आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री स्वतः एखाद्या कार्यक्रमाला येतात तेव्हा केवळ मुख्यमंत्रीच नव्हे तर संपूर्ण राज्य सरकार या कार्यक्रमाला एक समर्थन द्यायला किंवा मदत हस्त द्यायला म्हणून येतात आणि म्हणून मी आपलं स्वागत करतो. अमिताभजींबद्दल काय बोलायचं, त्यांनी तर नुसतं बोलू नये तर करून सुद्धा दाखवलं. आणि महापौर आपण जे बोलतात की 2023 जानेवारी जो बालसाहेब का जन्मदिन अमिताभ जी आप आए थे और आप उस वक्त आपने कहा था कि यदि मेरा आवाज यदि मेरा चेहरा आपके किसी भी उपयोग में आ सके तो मैं तैयार हूँ. बहुत सारे लोग ऐसे होते हैं कि बोलते हैं और बात नहीं चली जाते, फिर अगर फोन किया जाता है तो पता नहीं कहाँ. पर मुझे आप महान है कहा कि आप अपने कर्तव्य करू सके. एक आवाज किंबहुना काही आवाज असे असतात, काही चेहरे असे असतात की जे आपल्या आयुष्यामध्ये कळत नकळत एक घटक होत. एखादी गोष्ट त्या आवाजच ऐकल्याबरोबर जो आवाज सांगतो ते आपल्याला करावंच वाटतं, जो चेहरा बोलतो ते आपल्याला ऐकावंच वाटतं आणि त्यांना अमिताभ जी आपला एक आवाज आहे, आपला एक चेहरा. आणि म्हणून पोलिओमुक्त आपला देश होऊ शकला. आणि मला खात्री की ज्या एका तळमळीने आपण क्षयमुक्त आपला देश करण्यासाठी पुढे आलेला आहात, सगळेजण एकत्र आलो तर देश नक्की जिंके. देश जीतेगा टीव्ही हरेगा का नाही त्याच्यासाठी सगळेजण आलो. आपण जगदीशजी आपने कहा की जो आवाज किया तर आम्ही पण एक राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य आहे. मुंबई शहरामध्ये जेवढे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते झोपडी पण असतील शहरामध्ये असतील त्या सगळ्यांनी एकत्र तर आहेतच केलेलंच आहेत, पण एकत्र बोलून सांगतो तुम्ही सांगा काय करायचं. ज्या ज्या वस्तीमध्ये आमचे कार्यकर्ते तेथे आपला संदेश देऊन त्या वस्तीच्या घराघरामध्ये जातील हे वचन मी तुम्हाला कुठेतरी सुरुवात करेल आणि मग काय होईल. कोई तो काम करेगा देश ऐसे जिथे का ऐसे नाही जिथे देश जिंकेगा. देश देशाला जर जिंकवायचं असेल तर आपल्याला सुद्धा काम करावं लागेल. आणि एक गोष्ट नक्की अतिशय चांगला असा एक एक चांगला असे माध्यम आहे टीव्ही मीडिया आहे, त्याच्यानंतर रेडिओ सिंगल्स केलेले आहे. खोकला झाल्यानंतर 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला राहिला तर तपासणी करायला सांगितलं गेलेले अतिशय महत्वाचं आहे. पण त्याचबरोबरीने साधारणतः आपण असं म्हणतो ना एकरी 7 आल्यानंतर जसं आता आपल्यामध्ये काय शहरामध्ये म्हणा राज्यामध्ये देशामध्ये हवामान असतं त्या हवामानाप्रमाणे काही साथी येतात आणि त्या हवामान बदलल्यानंतर साथी होतात. पाऊस आला पावसाच्या नंतर एक मलेरिया आणि डेंग्यू हा एक फार एक मोठा राहतो. काय करायचं अनेकदा आपल्याला असं वाटतं की अरे या सगळ्या गोष्टी सगळ्या गरीबच्या वस्तीमध्ये होत असतील, मलेरिया गरीबच्या वस्तीमध्ये होत असेल, डेंग्यू लोकांचा विश्वास बसतो की स्वतःच्या घरामध्ये सुद्धा अगदी किती पॉश घर असलं तरी त्या घरातल्या फ्लॉवर पॉट मध्ये डेंग्यू डासाचे आरोप होतात हे आपण मानायलाच पाहिजे. काहीतरी घामक आपले समजत असतात समज असतात फेंगशी म्हणून आपण ठेवतो फ्लॉवर पॉट म्हणून ठेवतो, पण अनेकदा असं दिसतं की त्या फेंगशीसाठी ठेवलेल्या पाण्यामध्ये सुद्धा त्या बांबूमध्ये सुद्धा नशिबासाठी असतं म्हणजे त्या फेंगशीमुळे नशीब फडफडतं. नशीब फडफडते की मला माहिती आहे, पण डेंग्यू नाही ठेवतो डेंग्यू नाही ठेवतो फेंगशी पण हे आपण विश्वास ठेवत आहे. पण ते एका लोकांसोबत आल्यानंतर अनेकदा असे आणि मग सगळे खडबडून जागे होतात. तर तसं टीव्ही साठी सुद्धा ऐकतो मग आपण काय करत आहोत काय करत नको याच्या काही सूचना जसं महापौर काही बोलत तशा सुद्धा गोष्टी आल्या पाहिजे की काय करायला हवं काय करत नको काय टाळायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. तर हे हा लढा जो आहे हा सगळ्यांचा केवळ महापालिकेची जबाबदारी महापालिकेने पार पाडली पाहिजे आणि एखादी गोष्ट नाही झाली किंवा डेंग्यू झाला महापालिका काय करते आणि महापालिका करते काय करायचं करते. पण शहरातला प्रत्येक नागरिक हा लढा जसे अमिताभ जी आपने कहा की टीव्ही किसी को भी हो सकता है जैसे आपने खुद का उदाहरण दिया वैसे सबने एक मानना चाहिए की लड़ाई मेरी भी माझी पण लढाई आहे मी सुद्धा जर लढलो नाही तर
तर देशाचं सोडा पण माझ्या वस्ती माझी वस्ती सुद्धा टीव्ही मुक्त होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एक शपथ घेतली पाहिजे, पहिली शपथ घेत असली पाहिजे की माझ्याकडनं तुम्ही मला सांगा मी काय करायला पाहिजे, ते मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि असं जर का आपण एकत्र आलो तर मला असं वाटतं ही जी आपण जिंकणारी लढाई आहोत ती लवकरात लवकर जिंकू. आणि त्याच्यासाठी म्हणून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून जी जबाबदारी घ्यायची तुम्ही मला सांगाल की घेतल्याशिवाय मी राहणार नाही, एवढंच वचन देतो. जय भीम जय महाराज. विरोधकांना पळताभोळी थोडी करून सोडणारे आणि पूर्णपणे सर्वस्व झोपून देऊन काम करणारे, तुम्ही महाराष्ट्राला दिलेलं रत्न आहे अशी केली ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. एक अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत, विद्वान, विनयशील, प्रसन्न व्यक्तिमत्व आणि तरुण मुख्यमंत्री अशी ओळख असणारे, पारदर्शी लोकांना आपलं वाटेल असं सरकार देण्याचा निर्धार करणारे आणि त्या दृष्टीने वेब पोर्टल आणि आपलं सरकार हे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू करून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे, राज्याला प्रगतीपथावर नेणारे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र.